नमस्कार, मी डॉक्टर विजय कुमार गिरे, कन्सल्टंट ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन, MIT हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट औरंगाबाद. आज आपल्याशी एक संवाद साधण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या कोविडच्या महामारी दरम्यान एक नव्याने उद्भवणारी समस्या फार प्रामुख्याने समोर येते आणि ती आहे पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस. तर हे काय आहे याबद्दल आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगाला कोविडनी भरपूर प्रमाणात ग्रासलेलं आहे आणि या कोविड महामारी दरम्यान सर्वांनी बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे. पण या महामारीचा हा सामना आणि आपलं हे युद्ध आज इथेच संपत नाही आहे, तर यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टींवरती या करोनाचा प्रादुर्भाव होतोय आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर बरेच दिवस राहणार आहे. तर या कोविड नंतर उद्भवणाऱ्या बऱ्याच समस्यांपैकी एक जी आता प्रामुख्याने खूप जास्त प्रमाणात रुग्णांमध्ये आढळते ते आहे पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस. तर काय आहे हे पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस? म्युकरमायकोसिस म्हणजे एक प्रकारचं फंगस. आपल्याला जसं माहिती आहे की इन्फेक्शन म्हटलं की किंवा जंतुबाधा म्हटली तर ही तीन प्रकारची असते. एक साधारणतः बॅक्टेरिया, म्हणजे जसं आपण टायफॉइड झालं या प्रकारचं असतं. दुसरं असतं व्हायरस, जसं की कोरोना. आणि तिसरं असतं फंगस, ज्याला आपण मराठीमध्ये बुरशी म्हणतो. तर फंगस इन्फेक्शन म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे. बरं, आता हे काही नवीनच आहे का? नाही, म्युकरमायकोसिस अगोदर सुद्धा व्हायचं, पण याचं प्रमाण अत्यंत नगण्य असं होतं. पूर्वी ज्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती इम्युनिटी फारच कमकुवत आहे, असे रुग्ण जसे ज्यांना लॉंग टर्म स्टेरॉईड असेल किंवा ज्या पेशंटला मधुमेह किंवा साखरेचा आजार असेल आणि त्यांची शुगर खूप जास्त प्रमाणात वाढली असेल, किंवा काही ब्लड कॅन्सरचे पेशंट की ज्यांच्यामध्ये सगळ्याच गोष्टींची इम्युनिटी कमी झाली असते असे पेशंट, किंवा की अवयव प्रत्यारोपण जसे किडनी ट्रान्सप्लांट, यानंतर ज्या पेशंटची इम्युनिटी सप्रेस करण्यासाठी जे मेडिसिन्स असतात, त्यामुळे अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस पूर्वी आढळायचा, पण त्याचं प्रमाण फार कमी. म्हणजे मागील 12 वर्षाच्या काळात आम्ही महिन्याला एखाद दुसरी केस बघायचो, पण म्युकरमायकोसिस दिवसाला कमीत कमी 4 ते 5 केसेस आम्ही बघतोय. आणि जेवढ्या केसेस आपण साधारणतः महिन्याला बघायचो तेवढ्या केस आता पर डे निघत आहे. बरं, आता पुढचा प्रश्न आपल्या सर्वांना पडेल की मग आता हे म्युकरमायकोसिस किंवा हे फंगल इन्फेक्शन कोविड रुग्णांमध्ये का होत आहे? जसं की आपण सर्व विविध माध्यमाद्वारे जाणतोय की कोरोनामध्ये आपली इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती ही फार खालावलेली असते. तर या खालावलेल्या रोगप्रतिकार शक्तीमुळे या फंगसला त्याच्या वाढीला चालना मिळते, त्यांना पोषक असं वातावरण मिळते. आता हे पोषक वातावरण मिळाल्यामुळे रुटीनली ही फंगस ज्यावरती आपली इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती साधारणतः मात करते ते कमकुवत इम्युनिटीमुळे मात करू शकत नाही. आणि यासोबतच दिले जाणारे विविध औषधं तसेच कोविडच्या दरम्यान बऱ्याच लोकांचं साखरेचं वाढलेलं प्रमाण, या सर्व गोष्टी एकत्रितरित्या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव होण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करतात, त्यांना फेवरेबल कंडिशन तयार करतात. त्यामुळे म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव हा खूप प्रमाणात वाढायला लागला. आता दुसरा प्रश्न तुम्हाला पडेल की याला ओळखायचं कसं, याचे सुरुवातीचे लक्षणं काय? की आता पेशंट कोविड मधनं रिकवर झाल्यानंतर किंवा बऱ्याच पेशंटला कोविडच्या ॲक्टिव्ह ट्रीटमेंट दरम्यानसुद्धा याचा प्रादुर्भाव जाणवतो. तर सामान्यतः आढळणारी लक्षणे काय किंवा म्युकरमायकोसिसची आपल्याला इन्फेक्शनची सुरुवात तर झाली नाही आहे ना, हे आपण कशी खातरजमा करू शकतो? सामान्यतः आढळणारे सुरुवातीला जबड्यामध्ये, दातामध्ये, डोळ्यांच्या भागांमध्ये म्युकरमायकोसिसचे बरेच प्रकार असतात, की जसं सायनसला अफेक्ट, म्हणजे डोळा आणि बाजूच्या हवेच्या पोकळ्या सायनसला अफेक्ट करणे, त्यानंतर जबड्याला अफेक्ट करणे, किंवा कधीकधी तो मेंदूमध्ये सुद्धा पसरतो. तर याचे विविध प्रकार असतात. त्याच्या कुठल्या भागाला त्यांनी अफेक्ट केले त्यानुसार साधारणतः त्याची लक्षणं दिसून येतात. सुरुवातीला कॉमनली दिसणारा लक्षण म्हणजे त्या ज्या भागाला इन्वॉल्व केलं त्या भागामध्ये दुखणे, खूप अतिवेदना असते, जसं की नाकाच्या बाजूला किंवा डोळ्याच्या बाजूला दुखणे, दातांमध्ये दुखणे, सर्दी झाल्यासारखी लक्षणं दिसणे किंवा डोकं दुसणे, हे सुरुवातीची म्युकरमायकोसिसची लक्षणं असू शकतात. आणि खूप सिव्हिअर पेन असतो. त्यानंतर हळूहळू यात दातांमध्ये पेन व्हायला लागणे, दातांच्या बाजूला फोड येऊन त्यातनं पस येणे, ज्याला आम्ही सायनस फॉर्मेशन म्हणतो, दातांना दात हलायला लागणे,
किंवा जबड्यामध्ये किंवा तोंडामध्ये दात हाड उघडं पडणं हे म्युकर मायकोसिसची विविध लक्षणं. तर लक्षणं साध्या डोक्यादुखीपासून सुरुवात होऊ शकतात, तर उघड्या चढलेलं हाड उघडं दिसणे एवढ्या सिव्हिअर स्टेजपर्यंत ते आपल्याला आढळून येतात. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे, जर यापैकी कुठलंही लक्षण दिसलं तर ताबडतोब ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन किंवा चेहऱ्याच्या तज्ज्ञ सर्जनांना भेटा. यासाठी होऊ नये किंवा याला सुरुवातीला काही गोळ्या औषधांवरती आपण मॅनेज करू शकतो का? दुर्दैवाने म्युकर मायकोसिस हा फंगस त्या भागाला कुजवतोय. तो कसं सडवतोय किंवा त्याला कुजवतोय किंवा नेक्रोसिस करतो, या फंगसची एक क्षमता आहे. हे फंगस रक्तवाहिन्यांमध्ये घुसतं, त्या रक्तवाहिन्यांमध्ये त्यांची कॉलनी म्हणजे त्याला फंगल थ्रोम्बाय म्हणतो आपण, त्याला पूर्णपणे बंद करतं. आणि त्या रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे ज्या त्या चेहऱ्याच्या त्या भागाचा रक्तपुरवठा बंद होतो आणि तो भाग कुजायला लागतो. अवॅस्क्युलर, त्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजी अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. तर त्याचे सुरुवातीचे लक्षणच हे सिव्हिअर पेन वगैरे असतात, त्याकडे आपण दुर्लक्ष नको करायला, राईट. त्यानंतर कॉमनली यासाठी लागणारा तपासण्या म्हणजे जर यापैकी कोणतेही लक्षण असेल तर आपण डॉक्टरांना भेटावं. यासाठी चेहऱ्याचा जो सिटी स्कॅन सिटी PNS म्हणतो तो करणं फार गरजेचं असतं. डोळ्याच्या बाजूला जर दुखत असेल तर आपल्या डोळ्यांसाठी MRI करावा लागू शकतो. डोळ्याने अंधुक दिसत आपल्याला ऑप्थॉल्मॉलॉजिस्टचा सुद्धा सल्ला घेऊन, म्हणजे हा म्युकर मायकोसिसला जे मॅनेज करायचं असतं हे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच किंवा जिथे बऱ्याच वैद्यकीय तज्ज्ञांची टीम एकत्रितपणे या पेशंटला ट्रीट करते. या ट्रीटमेंटसाठी गोळ्या औषधी हा उपाय नाही. यामध्ये जो कुजलेला भाग असतो त्याला सर्वात पहिले काढणं फार महत्त्वाचं आहे. एकदा तो फंगसचा सोर्स काढल्यानंतर मग त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अँटीफंगल, ज्याला आम्ही अँपोट्रेसिन बी किंवा पोसोकोनेझोल असे वेगळे ड्रग असतात, त्यांच्या माध्यमाद्वारे आपण त्याला ट्रीट करू शकतो, राईट. याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा आजार दुर्लक्ष केल्यास जीवघेणा ठरू शकतो. आम्ही आठवड्यातनं कमीत कमी एक किंवा दोन पेशंट बघतो की ज्यांनी आपला डोळा गमावलेला आहे फक्त आणि फक्त दुर्लक्ष केल्यामुळे. डोळ्याच्या बाजूला दुखत आहे, सायनोसायटिस आहे, साधी सर्दी असेल म्हणून रुटीनली गोळ्या खात बसून आपण डिले केल्यास आपला डोळा आणि अति जास्त जर लेट केल्यास प्रभावी आपला जीवही गमवावा लागू शकतो. तरी मी आपल्याला एक सर्वांना एक आग्रहाची विनंती करू इच्छितो की यापैकी कुठलेही लक्ष दिसेल दुर्लक्ष करू नका, कारण दुर्लक्ष आणि लेट हे जीवघेणं ठरू शकतं. या संबंधित आपल्याला जर अजून काही अडचणी असतील, काही विचारायचं असेल तर आपण आमच्या हॉस्पिटलच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमची टीम सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि सल्ला आमच्या टीमच्या माध्यमातून दिला जाईल. धन्यवाद.